नमस्कार. यावर्षी 2024 यावर्षी गणेशोत्सवानिमित्त गेल्या वर्षीचा अनुभव लक्षात घेऊन आम्ही महानगरपालिकेचे आमचे अधिकारी, आमचे नाईक साहेब, स्थानिक माजी नगरसेवक यांच्या सर्वांच्या मदतीने आम्ही कोपरखेड पोलिसांच्या वतीनं सेक्टर 19 ह्या येथील असलेल्या तलावावर जे सार्वजनिक गणपती आहेत, 50 सार्वजनिक गणपतीच्या मूर्ती आहेत, 10 सोसायटीचे गणपती आहेत आणि 1200 घरगुती गणपती आहेत, ह्याचं विसर्जन वेळेत व्हावं ह्याच्यासाठी आम्ही ह्यावर्षी एक नवीन प्रयोग केला आहे. एक 50 टन कॅरी करणारी एक हेवी ड्युटी क्रेन आणि 120 फूट आतमध्ये तलावामध्ये मूर्ती विसर्जित करेल अशी आम्ही क्रेन इथं आज एक प्रात्यक्षिक पाहिलं आम्ही ते करू, जेणेकरून आमच्या गणेश भक्तांना वेळेत मूर्ती विसर्जित करता येईल. तर आम्ही आता प्रयोग केला, प्रयोग आमचा सक्सेसफुल झाला आहे. तर ह्यासाठी महानगरपालिकेचे आयुक्त साहेब, आमचे स्थानिक नगरसेवक हे सर्वांचा मी आभार व्यक्त करतो, जेणेकरून उद्याचा जो काही नाविन्य प्रयोग आम्ही या तलावर करतो आहे तो यशस्वी नक्कीच होईल. गणपती बाप्पा आम्हाला त्या नक्कीच विघ्न येऊ देणार नाही आणि लवकरात लवकर गणेश मूर्ती ह्या योग्य पद्धतीने विसर्जित होतील, जेणेकरून नागरिकांना जास्त वेळ तिष्ठत थांबावं लागणार नाही. ह्याच्यासाठी सर्व स्थानिकांनी खूप मदत केली आहे आणि हा प्रयोग तुम्ही आता स्वतःच तुम्ही पत्रकारांमध्ये पाहिलेले आहेत. या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करू इच्छितो, सर्व मंडळांना, की आपण कुठलाही डॉल्बी वाजवू नये, कुठलाही लेझर शो तुम्ही करू नये. लेझर शो केला तर नागरिकांच्या डोळ्यावर तो परिणाम होतो आणि आपण डीजी वाजवला तर दुसऱ्यांच्या कानावर त्याच्या हृदयाचा परिणाम होतो डीजेमुळे. आम्ही डीजे वाजवला तर आम्ही सुप्रीम कोर्ट हायकोर्टच्या आदेशाप्रमाणे त्याची नक्कीच कारवाई करू आणि त्या कारवाईचा दंड त्या महामंडळाला 1 लाख रुपये व ज्याचा डीजे आहे त्याला 1 लाख रुपये दंड होतो आणि त्यांना परत हे डीजेही जप्त होऊन जातो. त्यामुळे कृपा करून सर्वांनी नियमात राहावं आणि विहित वेळेत आपले गणपती विसर्जित करावे, कारण 12 नंतर उद्या कुठलंही वाद्य वाजवण्याला परवानगी नाही आहे. नमस्कार.